काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बरेच आमदार भाजपामध्ये येण्यास इच्छुक. निवडक आमदारांना भाजपात प्रवेश देणार. ईडीची चौकशीमध्ये तपास होत असलेल्या आमदारांना प्रवेश देणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या इतर पक्षांचे आमदार पळवापळवीच्या आरोपांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडन केले. या प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. महावाईस्कर्ता शरद नागदेवे, नागपूर. भारतीय जनता पक्षाकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे खूप मोठ्या प्रमाणात आमदार येण्यास इच्छुक आहेत, परंतु त्यातले काही निवडक लोकच भारतीय जनता पक्ष घेईल आणि ज्यांच्यावर ईडीची इन्क्वायरी चालू आहे अशा कोणालाही भारतीय जनता पक्ष आपल्या पक्षात घेणार नाही. आम्हाला अशा लोकांची आवश्यकता देखील नाही. भारतीय जनता पक्ष कोणावर दबाव बनवून पक्षात या हे म्हणण्याची आता भारतीय जनता पक्षावर वेळ राहिली नाही. भारतीय जनता पक्ष कोणाच्या मागे धावेल ही भारतीय जनता पक्षाची अवस्था राहिली नाही. लोक आता भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे येतात, त्यामुळे जे येतात त्यातले जे चांगले आहेत, लोकाभिमुख आहेत, जनतेकरता काम करतायत, त्यातल्या निवडक लोकांना आम्ही घेऊ. इतरांना दुसऱ्या पक्षात जायचं असेल तर ते दुसऱ्या पक्षात जातील. भारतीय जनता पक्षाने कधीही दबावाचं राजकारण केलं नाही आणि मी माननीय पवार साहेबांना आठवण करून देतो की या ठिकाणी गेल्या 5 वर्षांमध्ये त्यांच्या पक्षाच्या अनेक साखर कारखान्यांना ज्यावेळेस ते अडचणीत आले त्यावेळेस सरकारच्या माध्यमातून, राज्य बँकेच्या माध्यमातून आम्ही मदत केली. त्यांना काय आम्ही पक्षात या सांगितलं नाही. अशी यादी फार मोठी आहे की ज्यांना वेगवेगळ्या प्रकारची मदत या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं झाली आहे. कारण भारतीय जनता पक्षाला दबाव टाकून लोक घेण्याची आवश्यकता नाही आहे. आमच्या मागे लोक आहे, जनता आहे, माननीय मोदीजींसारखा नेता आमच्याकडे आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पवार साहेबांनी या निमित्ताने आपल्या पक्षात आत्मचिंतन घडवावं.